महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 च्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मंगळवारी मतदान होणार आहे। 27 मतदान केंद्रांवर सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। महापालिकेच्या वतीने मतदानाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 13 मध्ये एकूण मतदारांची संख्या 21,000 इतकी आहे। काँग्रेस तर्फे मुस्कान नाज, भाजपा तर्फे लक्ष्मीबाई जोंदळे आणि एमआयएम तर्फे रेशमा बेगम निवडणुकीच्या रिंगणात आहेत। काँग्रेस पक्षासाठी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। एमआयएम आणि भाजपाने देखील जोर लावला आहे। या तिन्ही उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे। बुधवारी स्टेडियम परिसरात मतमोजणी होणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गुलाम सादिक यांनी दिली। आणि आमचे मतदान केंद्र सात बिल्डिंगमध्ये 27 मतदान केंद्र आहेत। सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। तर सगळं संबंधित प्रभाग क्रमांक 13 डचे मतदारांना विनंती आहे किंवा आव्हान आहे की सगळ्यांनी मतदान करावे, 100% मतदान करावे अशी प्रशासनातर्फे विनंती आहे। जिल्ह्यातील माहूर, नायगाव आणि अर्धापूर नगरपंचायतीसाठी उद्या 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। मतदान प्रक्रियेची पूर्ण तयारी प्रशासनाने केली असून कर्मचारी साहित्यांसह मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत। 3 नगरपंचायतीच्या एकूण 37 जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे। एकूण 146 उमेदवार रिंगणात आहेत। 3 नगरपंचायतीत 55 मतदान केंद्रांवर 32,594 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। अर्धापूर नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी 57 उमेदवार रिंगणात आहेत। इथे 26 मतदान केंद्र आणि 17,401 मतदार आहेत। माहूर नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी 57 उमेदवार रिंगणात आहेत। 14 मतदान केंद्र आणि 7,100 मतदारसंख्या आहे। नायगाव नगरपंचायतीच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे। 3 काँग्रेसच्या जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत। 11 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत। 15 मतदान केंद्र आणि 8,093 मतदारसंख्या आहे। ओबीसी आरक्षणामुळे अर्धापूरच्या 4, माहूरच्या 4 आणि नायगावच्या 3 अशा 11 जागांसाठी येत्या 18 जानेवारी रोजी मतदान आणि सर्व जागांची मतमोजणी 19 जानेवारी रोजी एका दिवशी होणार आहे।